यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. बीड मधून बीडच्या सह्याद्री देवराईला आग लागली. जवळपास 2 एकरवर ही आग लागल्याची माहिती आहे. तर आगीमध्ये जवळपास 500 वृक्ष जळून खाक झाली आहेत. अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तर 4 ते 5 जणांनी ही आग विझवली आहे. बीडच्या सह्याद्री देवराईमध्ये जगातलं पहिलं वृक्ष संमेलन झालं होतं आणि याच ठिकाणी वृक्षांना आग लावण्यात आली आहे. तर 2 एकरवर ही आग लागल्याची माहिती आहे आणि आगीत 500 हून जास्त वृक्ष जळून खाक झाल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विनोद झिरे आपल्या सोबत फोन लाईनवर आहेत. विनोद, काय सांगाल, आगीमुळे वृक्ष नष्ट झाली आहेत, 500 वृक्ष नष्ट झाली आहेत, काय अपडेट्स आहेत, कशी लागली ही आग? नक्कीच, जर पाहिलं तर आपल्याला ही आग जी आहे ती एक प्रकारची दुर्दैवी म्हणावं लागेल. कारण की या ठिकाणी गेल्या 4 वर्षांपूर्वी सिने अभिनेता सयाजी शिंदे यांनी या सह्याद्री देवराईची स्थापना केली होती. या ठिकाणी जवळपास आता 4 वर्ष झाले. या ठिकाणी जवळपास 3,500 जास्त या ठिकाणी वृक्ष लागवड केली आहे. मात्र आता एक प्रकारे हे सह्याद्री देवराई जी आहे ते एक प्रकारचं पर्यटन केंद्र बनत होतं. दर रविवारी आणि शनिवारी या ठिकाणी गर्दी जमत होती. मात्र काल अचानक दुपारी या ठिकाणी आग लागली. कारण की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते पर्यटक येत असतात. मात्र त्या ठिकाणी आता कुठंतरी कपल्स जे आहेत ते जातात, काही व्यसनी मुलं देखील त्या ठिकाणी जातात, सिगरेट ओढतात. आणि याच दरम्यान ही आग लागलेली होती आणि त्या ठिकाणी असणारे जे वनमजूर आहेत त्यांनी ही आग विझवली आहे. आणि या आगीमध्ये जवळपास 500 ते 600 झाडं जी आहेत त्यामध्ये वड असेल, पिंपळ असेल, कडुलिंब असेल, निश्चितच. विनोद, मी तुम्हाला थोडस थांबवते. सयाजी शिंदे आपल्या सोबत आहेत, ज्यांनी इथं वृक्षारोपण केलं होतं, ते स्वतः आपल्या सोबत फोन लाईन वर आहेत. सयाजी शिंदे जी, आपण बघतोय की आग लावली कोणीतरी आणि त्यामध्ये ही वृक्ष नष्ट झाली आहेत. हॅलो. हा हा, बोला बोला, ऐकू येतंय का? अतिशय दुर्दैवी घटना आहे. बीड सारख्या ठिकाणी सगळ्यात जास्त व्यस्तता आहे, प्रमाण झाडांचं प्रमाण आणि जिथं सगळ्यात जास्त सॉमिल आहेत आणि जिथं झाडांची खूप गरज आहे हे लक्षात घेता आपण गेले 4-8 वर्ष तिथं काम करतोय. झाडांचे वाढदिवस तिकडे साजरे करतोय. जगातलं पहिलं वृक्ष संमेलन तिकडे घेतलं, जेणेकरून झाडाकडे बघण्याकरता दृष्टिकोन बदलावा लोकांचा. आणि जिथं अतिशय सगळ्यांनी मिळून तिथले गाववाले, तिथले आमचे लोकल, आमचे शिवराम घोडके आहेत, प्रदीप, डॉक्टर प्रदीप आहेत, किंवा आपले तेलंग साहेब होते किंवा सातपुते साहेब होते, या सगळ्यांनी मिळून इतकी चांगली झाडं लावली. कंपाऊंड असताना सुद्धा तिथं आग लागली जाते. बीडला एक वेगळं आपले अरविंद जगतापाई त्यांच्यामुळे आम्ही तिकडे गेलो. आणि एवढं सगळं कंपाऊंड असताना पर्यटन स्थळ व्हावं बीडला म्हणून प्रयत्न केला. तिथं अशी आग लागली जाते आणि एवढी सुंदर झाडं आलेली 4 वर्षाची 5 वर्षाची झाड, याला काय करावं मला सुचत नाही. जी मात्र या ठिकाणी कोणीतरी आग लावली असा संशय आहे आणि याआधी सुद्धा आग लावण्यात आली होती. तर हे मुद्दाम होऊन कोणीतरी केलंय असं वाटतंय का तुम्हाला? याच्यामध्ये मानव निर्मितच आग आहे ती, कारण दुसरं आग लागण्याचं तिथं काहीच कारण नाहीये. कुठं तिथं स्वतःहून तिथं काही नाही, जवळपास सहज लागेल असं. काहीतरी बेफिकीरपणामुळे कुठल्या कशामुळे झाली पण माहित नाही, ही आग मानव निर्मितच आहे एवढं नक्की. शिंदेजी धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल.